नमस्कार मंडळी, एम जे रील्सवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे प्रतापगडला, प्रतापगडचं दर्शन घ्यायला. तर आपल्याबरोबर इथले गाईड आहेत आनंद उतेकर, त्यांच्याबरोबर आपण पूर्ण गडाची माहिती घेऊया. चला तर आज आपण मावळे प्रतापगड पाहायला सुरुवात करतोय. बरोबर, आम्ही सगळ्या आपल्या चॅनलचं व त्यांच्या सहकार्याचं सगळ्यांचं स्वागत. बरोबर, आपण प्रतापगड का कधी बांधला, कसा बांधला आणि प्रतापगडचा इतिहास काय, याच्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. सातारच्या सज्जनगडपासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत, कोकणातल्या खेडपासून पुण्यावसल्या बोहोरपर्यंत जावळीचं खोरं. आपल्याला जावळी आठवली की चंद्रराव मोरे आठवतात, कारण जावळी ही काय तर विजापूरवाल्यांचा बालेकिल्ला, जंगल पूर्ण असणाऱ्या जावळीमध्ये पूर्ण जंगल. हा जंगलवरती राज्य होतं चंद्रराव मोऱ्यांचं. म्हणजे जावळीवरती राज्य चंद्रराव मोऱ्यांचं असतं, मग शिवरायांनी जंगल का ताब्यात घेतलं? तर मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजाभवानी कुठेच नाही आहे. तुम्ही इकडे नाशिकपर्यंत जा, आपल्या तुळजाभवानी नाही आहे. तळकोकणातून जायचा रस्ता हा जावळीतून होता. मग जर तळकोकण ताब्यात ठेवायचं असेल तर आपल्या जावळीत ठाणं पाहिजे. म्हणून शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना खूप समजवलं की तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनू, आपण स्वराज्याचा भगवा झेंडा चारीशाहीवर फडकू. भगवा कुणाचा? भगवा तुमचा भगवा, आमचा भगवा, स्वराज्याचा भगवा, शुभाचा भगवा, वार करायचा. ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवरायाची माया. 6 जून 1655 राजांनी जावळी जिंकली, चंद्रराव निरोप पाठवला की तुम्ही आम्हाला भेटा, आपण एक झालो तर आम्ही तुम्हाला स्वराज्याचे राजे बनवतो. चंद्रराव मोऱ्यांचा निरोप आला, उद्या यायचं ते आज या. येता जावळी जाता माऊली. 6 जून 1655 जावळी जिंकली. 2 वर्ष 1 दिवसात राजाने हा किल्ला बांधला. विचार करा किती छोटा किल्ला आहे. आपला शिवतीर्थ रायगड एवढा तर नाही आहे, हा 52 एकर किल्ला आहे. 2 वर्ष 1 दिवसात बांधला. हा बांधला कुणी? हिरोजी इंदुलकर अर्जोजी यादवानी हा 2 वर्षात किल्ला बांधला. 1656 बांधायला सुरुवात केली, 58 पूर्ण केली. थोडी इकडे या, आपण अफजलखान भेटी जागा बघत बघत माहिती घेऊया. थोडंसं पुढे या. तर शिवरायांनी जावळी जिंकली आणि विजापूरची राणी घाबरली. त्यांचं नाव बडी बेगम. बडी बेगम म्हणजे कोण? तर आली आदिलशहाची आई. आदिलशहा आजाराने मेला होता, म्हणून बडी बेगम राज्य चालवायची. बडी बेगम घाबरली, म्हणते शिवाईसारख्या सैतानाला पकडण्यासाठी माझ्या दरबारात एकही मर्द नाही का? कारण कित्येक सरदार पुढे पाठवले, काहींनी शिवरायांचं नाव घेतलं तर बेशुद्ध पडले, काही ते शिवरायांचं नाव घ्यायच्याच लपून बसले. मग शेवटी बडी बेगम म्हणते शिवाईसारख्या सैताना पकडण्याचा माझ्या दरबारात एकही मर्द नाही का? कारण शिवाजीराजांनी हा बंड पुकारला. स्वराज्याला नाव काय दिलं त्या लोकांनी? बंड. मग शिवाजीराजांना पकडण्यासाठी कोणी तयार व्हायना? बडी बेगमने आपल्या हातातल्या बांगड्या काढल्या, टपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाहीतर शिवरायांना मारा. तो एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. हा अफजल खान एका भट्टारखान्यातल्या एका भट्टारणीचा मुलगा होता. लहानपणी आदिलशहाचा हत्ती चालला होता, त्याने तो हत्ती पकडला आणि विजापूर दरबारात त्याला नोकरी लागली, म्हणून तो त्या ताकदीने मोठा झाला. हा अफजल खान उंचीला 7.5 फूट होता. जेवायला बसला बोकड खायचा. आज माझ्याबरोबर माझे शिवरायांचे मावळेत, नाश्त्याला वडापाव संपत नाही. बरोबर, अफजल खान बोकड खायचा. एवढा जाड पहारेचा 4 चाकडा बनवायचा, तांब्याचा कालोरा. कालोरा म्हणजे काय? चिमून टाकायचा. आणि अफजल खानचं कुटुंब होतं हे सगळ्यात छोटं होतं. 64 बायका होत्या खानाला. किती लहान कुटुंब होतं, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. ज्यावेळेला खान निघाला, उद्गार काढले, शिवा 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 पहाड का चिवा. म्हणजे काय? शिवाजी डोंगरातले हुंदीर आहेत, पकडून किंवा मारून घेऊन येईल, हे उद्गार काढले. आणि अफजल खान शुभवळ पाहण्यासाठी धर्मगुरू काजीकडे निघाला. जर प्रत्येकामध्ये धर्मगुरू असतात, हिंदूमध्ये पुजारी, मुस्लिमांमध्ये काजी, ख्रिश्चनमध्ये फादर. अफजल खान काजींना विचारतोय, मी शिवाजींना मारायला चाललो आहे, त्यासाठी मला शुभवळी सांगा. काजी साहेब सांगतात, आपण शिवाजींचा नाद सोडा, शिवाजींना मारणं सोपं नाही, कारण शिवरायांचे अंगरक्षक मुसलमान, हेर मुसलमान, तोफखाना सरदार मुसलमान. होय, राजांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान होते, कारण राजांची लढाई सर मुस्लिमांविरुद्ध नव्हती, राजांची लढाई अत्याचाराविरुद्ध होती. आणि आजही आपली लढाई मुस्लिमांविरुद्ध नाही आहे. जर आपली लढाई मुस्लिमांविरुद्ध असती तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी मुसलमान झाले नसते यार अंतुले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलामसुद्धा मुस्लिम होते. अनेक सरदार मुस्लिम आहेत. आपली लढाई अत्याचाराविरुद्ध जशी त्यावेळेला होती तशी. अफजल खानने ऐकलं, माझाच काजी मला सांगतोय, त्याचं नाव आहे चिलमी बाबा, की मी शिवाजींचा नाद सोडा, तुमचं धड दिसतंय पण शिर दिसत नाही. म्हणून अफजल खानने त्या काजीला खलास केला. स्वतःच्या 60 बायकांची कत्तल केली. 60 बायका एका विहिरीमध्ये मारल्या,
त्या विहिरीचं नाव आहे खूनबावडी. मला वाटतं आपल्या चॅनलला मागच्या पुढच्या वेळेला आपण ते दाखवणार आहात. विजापूर गाणगापूर रोडला अफजलपूर गावामध्ये अफजल खानच्या 60 बायकांची थडगी आहे. 60 बायका विहिरीमध्ये मारल्या, 3 बायका माहिरी गेल्या मारल्या एक महालामध्ये. का? की माझ्यानंतर माझं कुटुंब सांभाळणार कोण? मी जिवंत राहिलो तर आणखी 64 बायका करू शकतो, मेल्याव सांभाळायच्या कुणी? म्हणून अफजल खानने 60 बायका विहिरीमध्ये मारल्या म्हणून साठमारी विहीर म्हणतात. अफजल खान निघाला, महाराष्ट्र संपवाय निघाला. मी महाराष्ट्र हा सर शब्द वापरलाय कारण तो विजापूर आला होता. विजापूर आज हे कर्नाटकामध्ये येतं ना, विजापूर ते तुळजापूर, तुळजापूरून निघताना खाना निघताना त्याला 2 महिने गेले. आता बघा, आपल्याला निघताना नाही म्हणलं, आपण लालबागवरून निघालो तर नाही म्हटलं तरी आपण निघताना 10-12 दिवस सहज गेले नियोजनामध्ये. मग स्वराज जे संपवायचे त्या खानाला 2 महिने गेले. मग 2 महिन्याच्या कालात शिवरायांचे कालावधीत शिवरायांचे गुप्तहेर हे अफजल खानच्या फौजेमध्ये दाखील झाले होते, दाखील म्हणजे जाऊन भेटले होते. त्यांचं नाव होतं बहिरजी नाईक. बहिरजी नाईक अफजल खानच्या फौजेत असताना त्यांनी शिवराय अफजल खानची पूर्ण माहिती घेतलेली आहे. कशी माहिती घेतलेली आहे बघा, खान जेवतो किती म्हणजे त्याला जेवायला घालायचं नाही, खानाची मिठी किती आहे त्या मिठीतून सहज निघता आलं पाहिजे. अफजल खानने अनेक राजपुतांना मिठीमध्ये आवळून मारलंय. शहाजी राजांचं शिवरायांना पत्र आहे, खानास भेटताना मिठीयुद्ध लक्षात ठेवू नये. आता तुमच्या आमच्या लक्षात येणार नाही मिठीयुद्ध म्हणजे काय. महाभारतामधलं भीम समजून लोखंडी पुतळ्याला मारली मिठी, म्हणून राजाने मिठीयुद्ध लक्षात ठेवलेलं आहे. म्हणून शिवरायांनी आपली माहिती घेतली आहे खानाची. अफजल खानची हाईट आहे, हाईटप्रमाणे शामियाना बनवायचा. म्हणजे कसा, खानाची हाईट आहे 7.5 फूट, शिवरायांची हाईट 5.25 फूट. म्हणजे माझ्या राजाची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. अफजल खान उभा राहणार आहे सर, तिकडे शामियाना खाली करायचा. आणखी कोणी शिवराय आत घुसतात ना, तिकडे शामियाना उंच करायचा. का बरं असं? तुम्ही जुन्या तलवारी बघा, जुन्या तलवारमागे टोक असतं नख म्हणतात, आपण तलवार उपसणं अशी उपसतो. खान जर तलवार उपसायला गेला त्याचा हात बरोबर कणातीत अडकणार. शिवराय हावभाव होऊन तलवार चालू शकतात. खानाचं अंगर काय, त्यापदी वाघनखं बनवायची आणि वाघनखानेच त्याला मारायचं. आणि शहाजीराजांचं पत्र आहे, खानास भेटताना मिठीयुद्ध लक्षात ठेवणे, म्हणजे त्याला आपलं तलवार युद्ध खेळायचं नव्हतं. त्या तलवारीचं वजन आहे 43 किलो, शिवबाईंच्या कमी आहे. 4-4.5 किलोच्या आतल्या सगळ्यांच्या राजांच्या तलवार आहेत, 4 किलोमध्ये भरपूर झाल्या. राजांच्या एवढ्या सगळ्यात आतल्या तलवार आहेत, आपण बघणारच राजांच्या किती तलवार आहेत, वरती गेल्यावर माहिती घेणारच आहोत. मग अफजल खान मिठी आहे, त्या मिठीतून सहज निघता आला पाहिजे असं शिवाजी महाराज पूर्ण माहिती घेतलेली आहे. अफजल खान निघाला, महाराष्ट्र संपवाय निघाला. 100 हत्ती, 300 उंट, 1200 बैलगाड्या. निघताना त्याला पहिला अपशकून झाला, त्याचा झेंड्याचा हत्ती मरण पावला. विजापूर दरबारात हत्तीची कमी नव्हती, भरपूर हत्ती पाठवले. मग अफजल खान विजापूरून गेला तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. तुळजाभवानीला जात्यामध्ये घातलं, भरडलं, राही राही तुकडे केले, त्यावर गायीच्या रक्ताचा अभिषेक घातला. अफजल खान म्हणतोय काय करणार, दगडाची मूर्ती, दगडा मूर्तीला भंग केली. अफजल खानने तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दहिवडी, खटाव, मानमार्गे वाईला आलाय. खानाने फरमान सोडलंय, शिवाईच्या मुलकात चला, धुमाकूळ घाला, अत्याचार करा, पोरीबाळी लुटा. हा तर अफजल खानचा आदेश आहे. आपल्या राजांचा इतिहास वाचा. कल्याणची सुभेदार सून राजा लुटीमध्ये मिळाली, तिची साडी चोळी देऊन पाठवणूक केले. काय सांगितलंय, माता भगिनी समजून घेऊन जा. आता आमची माता इतकी सुंदर असली तरी आम्ही सुंदर झालो असतो, त्यापेक्षा वेगळा इतिहास वाचा. पुण्यावर शाहिस्ते चाल करून अफजल खान वदांतर तो काय बोलतोय, शिवाईचं राज्य केवढं, माझ्या ह्या डाव्या हाताच्या 4 बोटाने एवढं. मग राजांनी शाहिस्त्याची फक्त 4 बोटे तोडलेत, जिवावलं, बोठावर निभावलं, बोटे तुटली, शाहिस्त्या पोरणी पाहिलं, लढाई चालू आहेत. अबूजान मामूजान हल्ला झाला, त्या मुली घाबरल्या. त्यांना निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही सगळी शिवाईची लोक आलीत, आम्हाला लुठून येतात का काय. मग त्या मुली घाबरल्या. त्यात हुशार मुलगी होती, ते एका बॅलरमध्ये लपली, लपली ते झोपून गेले. लढाई शांत झाली, दासी जमू लागल्या, पण शाहिस्त्याची मुलगी दिसत नाही. म्हणून शाहिस्त्याची बहीण शाहिस्त्याकडे धावत आली, म्हणजे चला शिवाजींचा पिछा करा. शिवाईच्या लोकांनी आपली पोरगी पळवून नेली. तेव्हा शाहिस्त्या बहिणीला समजवतो, शिवाजीवर आरोप करू नका, शिवाजी एक कृत्य करू शकत नाही. चुकून जरी शिवरायाकडे पोरगी गेली असेल तर शिवराय स्वतःच्या मुलीसारखा आपल्या मुली सांभाळ करतील. हा सर माझ्या राजाचा इतिहास आहे. अफजल खान निघाला, विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, वाईल आला. आता खान वाईल आला तेव्हा राजे कुठे होते, राजे होते राजगडला. आणि राजे राजगडला, अफजल खानचं लक्ष कुठे जाणार, राजगडला. मग अफजल खान राजगडला गेल्यावर काय घेणार, राहिरेश्वर, रोहिडेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, कमळगड, पांडवगड, सुपखोरं, भोरखोरं आणि 12 माळ हिरडूस खोरं घेणार. मग राजांचे गुप्तेर अफजल खानच्या फौजदारांनी शिवराय निरोप पाठवलाय, राज आम्ही जेवायला बसलो होतो, जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला, तांदळात खडे भरपूर झालेत, खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा. बहिरजी नायकांचा निरोप आहे, काय लक्ष देईल का आपल्या. जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमची बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघाले.
म्हणजे खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटले, उद्याचा गोंधळ कसा घालायचा म्हणजे अफजल खानचं युद्ध कसं करायचं, राजांनी पूर्ण माहिती घेत होते, मग राजे तेव्हा राजगडला होते, राजे राजगडला असताना का राजगडला होते, सईबाई राणीसाहेबा नुकत्याच मरण पावले होत्या, स्वराज्य वाल्लं खूप मोठं संकट होतं, आणि दुसरं संकट म्हणजे देवदृष्ट्या अफजल खान राक्षस झाला होता, मग अफजल खान शिवाजीराजांनी राजगड सोडला, प्रतापगडला आले, बारा माऊळ हिरडोसखोरीची मीटिंग घेऊन प्रतापगडला आले, मग प्रतापगडला आल्यानंतर अफजल खान कुणाचा ऐकतोय शोधा, त्यांचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी, कृष्णाजी भास्कर नव्हे, कृष्णाजी भास्कर म्हणजे वेड्या तवीर दौडल एक साथ, तर कुलकर्णी म्हणजे काय, कुळांकडून कर जमा करणे, किताब आहे, हवलदार हा किताब आहे, कुलकर्णी हा किताब आहे, आणि राजांकडे जसं बंबाजी भोसले शिवरायांना मारायले होते तसं अफजल खानकडून कृष्णाजी कुलकर्णी होते, राजे ब्राह्मणांचे वैरी नव्हते, राजे मुसलमानांचे वैरी नव्हते, आता आपण पाहतो ब्राह्मण वैरी शिवाजीराजे किंवा असं हे चुकीचं आहे काही ठिकाणी, मग अफजल खान हा वाईट आल्यानंतर कुलकर्णी ऐकतात, मग कुलकर्णी कुणाचं ऐकताय शोधा, त्यांचं नाव गोपीनाथ पंत, गोपीनाथ पंतांना आज्ञा केली खोटं बोला रेटून बोला, खानाला सांगा वाईला आला तसे खानाला गडाच्या पायतीच घेऊन या, वकील फुटले खान वाईतून यायला निघाला, वाई पाचगणी आजही मधला घाट चालू आहे, त्याचं नाव आहे पसरणीचा घाट, म्हणजे अफजल खानची फौज गणी मी काव्याने पसरवले म्हणून सर त्या घाटाचं नाव पडले पसरणीचा घाट। आता अफजल खान बोंडरवाडी गुतावड कोटेश्वर मंदिर मॅप्रो गार्डन मार्गे खान महाबळेश्वर आला, जणणीचे डेमोर खान गडाच्या पायतेशी आला, पार गावाला, आपण पारला भेट द्या, शिवरायांनी बांधला ब्रिज आहे 16व्या शतकामध्ये, तो आजही ब्रिज चालू आहे, आपण पाहिलं अतिवृष्टी झाली सगळं पाणी वाहून गेलं, दगडी वाहून गेल्या, पण त्या ब्रिजला केसभर धक्का नाही कारण ब्रिजच्या वरून 12 फुटावरून पाणी गेलं होतं, आज येतो ब्रिज बघण्यासारखा आहे, पार गावात 2-3 किलोमीटर फक्त जायचे, अफजल खान पारला आला ते शिवरायांची 50 माणसं उठली आणि लगेच जाऊन खानाला भेटली, कारण इकडे उंच डोंगर मधुमकरंदगड आहे, आज थोडंसं क्लायमेट खराब आहे त्यामुळे मधुमकरंदगड दिसत नाही, मकरंदगड आहे इकडे 105 गावं छोटी मोठी आहेत, चतुर्बेटचं ठाणं आहे, खानाने जाऊन चतुर्बेटचं ठाणं ताब्यात घेऊ नये, एका आकेवर जावळी गाव पारमध्ये खानाची वरदायनी आपली शिवरायांची वरदायनी रामवरदायनी खानाने वरदायनी ताब्यात घेऊ नये म्हणून शिवरायांनी 50 माणसं धाडली, खानाला वाटलं शिवाजी घाबरलेत म्हणून 50 माणसं धाडली, मी तर म्हणेन राजाने अफजल खानच्या बापाचं बारसं जेवले होते त्याला काय घाबरले होते, त्याला निमित्त होतं, खान निरोप पाठवला, आता दुसऱ्या दिवशी 50 माणसं अशी 150-150 माणसं अफजल खानच्या फौजेत शिवरायांची गेलेली आहेत, मग कोण खानाचे पाय दाबतंय, कोण लाकडं आणून देत आहे, कोण जेवण बनवणार आश्चर्य झालं, कोण धोबी झालं, कोण गवतवालं झालं, हे शिवाजी महाराजांचे लोक आहेत, शिवरायांनी अफजल खानच्या फौजेत हे धाडलेले लोक आहेत, आता अफजल खान निरोप पाठवला, घोड्यावरे मेण्या ते पालखी ते, बघा मेना धरायला 10 माणसं, मेना स्त्रियांसाठी असतो माता भगिनींसाठी असतो, मग राजाने जर मेना बरोबर घेतला तर मग राजांची कुठली पत्नी बरोबर होती का, अफजल खान भेटीच्या वेळेला तर शिवरायांची एकही पत्नी ते नव्हती, सईबाई राणीसाहेबा राजगडला मरण पावल्या होत्या, सोयराबाई तिथे होत्या, पुतळाबाई तिथे होत्या, त्यानंतर मग राजाकडे कुठे दासी होती का, तर इतिहासात दासी हा प्रकार कुठेच नाही, शिवरायांकडे दासी हा प्रकार नाही, जिजाऊ उमासाहेब नाहीत, राजांनी माणसं वाढवली, बघा घोडा धराय 10 माणसं, मेना धरायला 10 माणसं आणि पालखी धरायला 10 माणसं, 10 अंगरक्षक, अफजल खानचे 10 अंगरक्षक, शिवरायांचे 10 अंगरक्षक, खानाचे सय्यद बंडा बडा सय्यद, खानाचा चुलत भाऊ आहे, कृष्णाजी कुलकर्णी आहेत, ते शिवरायांचं जिवा महाले सपकाळ संभाजी कावजी कोंडाळकर आहेत, तानाजी आहेत, असे गोपीनाथ पंत घेऊन शिवाजीराजांनी अफजल खान भेटीसाठी शामियाना निवडला होता, आपण जो पोवाडा म्हणतो, मी शिवाजीराजे भोसले पिक्चरमध्ये पोवाडा आहे, प्रतापगडच्या पायथ्याशी खान समोर बहा लाल घर दिसतंय, तिथे शिवरायांनी अफजल खान भेटीसाठी शामियाना उभारला होता, तो गडाचा पायथा, राजे गडावरून भेटीला गेले तेव्हा ह्या रस्त्याने गेले, राजांच्या ही पायवाट होती, राजांच्या हा टारोड नव्हता, राजांच्या टारोड असता तर खान बुलेट येऊन झाला असता, राजे भेटीला गेले, खानाने शिवबाना पाहिलं, शिवबाने खाना पाहिलं, या राजे भेटा मला, शिवरायाने आपली तलवार काढली, गोपीनाथ पंताडे दिली, खानाने कृष्णाजी कुलकर्णी दिली, कारण खानाच्या तलवारीचं वजन बरोबर 43 किलो, शिवबांच्या 2.5 किलो, तलवार युद्ध होऊ शकत नव्हतं, राजे तयारीत गेले होते, डोक्या युरोप घातला होता, त्याच्या आतमध्ये लोखंडी कवच होतं, अंगामध्ये चिलखत होतं, त्यावर भर जरीचा अंगरखा होता, नखांमध्ये हातांबोटांमध्ये वाघ नख होती, अस्तनीला बिचवा लपवला होता आणि कंबरेला भवानी समशेर लावली होती, भवानी समशेर म्हणजे शिवरायांना देवीने तलवार दिली नाही, तलवारीत प्रवेश केला असा इतिहास आहे, तर भवानी समशेर लावून मग शिवराय भेटीला गेले, खान गडाच्या पायथ्याशी आला, शिवरायांनी 40 माणसं ह्या गुफेमध्ये लपवली, कारण खान भेटण्याआधी गडावाला किंवा दगा फटका करून आला तर 40 लोकांनी अडवायचं, मग राजे भेटीला गेले, काही अंतराव थांबले, खान म्हणतोय शिवाजी शिवाजी म्हणतात ते हेच का, शिवराय म्हणतात खान खान म्हणतात तो हा खा हाच तो खान, खानाने शिवबाना पाहिलं डाव्या बगले दाबलं, वरून कठाराचा वार केला, पहिला वार दुसरा वार तिसरा वार, अंगरखा फाटला
चिलखदा वार चालू लागला. कर कर आवाज होताच राजांनी बीच वाघ खुपसला आणि वाघ नक्याने अफजल खानचा पोटला फाडला. अफजल खान ओरडू लागला, दगा दगा दगा. म्हणता आनंद गाईड काय म्हणतो, फिक्र ना कर नादा, हे तो शिवा का खाडा आहे, उसने एक ही दम में अफजल को उखाडा आहे. अफजल खान पळून चालला होता कोलंडला मेण्यामध्ये पालखीमध्ये आणि अफजल खानची पालखी भोई पळू लागले. संभाजी कावजींनी पाहिलं अफजल खान दगा ओरडतोय म्हणजे शिवरायांचा दगा करून निघाला. एका घावात 12 भोईंचे पाय तोडले आणि अफजल खानची मान बाहेर काढली. अफजल खान बाहेर डोकं काढणार त्याच काळात अफजल खानचं डोकं तोडलं गेलं. धड वेगळं आणि शिर वेगळं केलं. सय्यद बंडा शिवराय धावून आला, दानपट्टा फिरवणार जीवा महालणी. सय्यद बंडाचा वरच्यावर हात उडवला आणि मराठीतली म्हणे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. कृष्णाजी भास्करला सवार झाला, कपाल तलवार घासले गेली, कुलकडी मारले गेले. हा इतिहास ते घडला. अफजल खान थडग हे शिवरायांनी बांधलं, कारण मरेपर्यंत शत्रुत्व, मेल्यानंतर शत्रुत्व नाही. आपल्याला माहिती आहे उदयबाणू राठोडला तानाजींनी मारल्यावर लात मारलं. संभाजीराजेंच्या आपले संभाजीराजेंना मारल्यानंतर काय मोगलांनी केलं, त्यांचे तुकडे तुकडे केले आणि कोल्ह्या कुत्रा टाकले. पण माझ्या राजाने कोल्ह्या कुत्रा अफजल खानला टाकला नाही, अफजल खानला दफन केलं, त्याला दिवाबत्ती सोय केली. पण मधल्या काळामध्ये थोडासा वाद झाला, शहीद अफजल खान मजार, अफजल खानचा हुरूस केला जायचा, त्या अतिक्रमण केलं गेलं, मग ते वाद चालू आहेत की अफजल खान थडग्यांवर जाता येत नाही. आता बंद झालं, आता हे थडगं बंद आहे. हा बंद आहे का, तर अफजल खान शहीद म्हणण्यापेक्षा शिवरायांच्या भाऊ जन्मावळे शहीद म्हणा, ते आपल्या हिंदू संघटनेची मागणी आहे. आता गडाचा दरवाजा दिसतोय का, दरवाजा हा सगळ्या किल्ल्यांची रचना ही गोमुखी असते. गोमुखी म्हणजे कशी, समोर निमुळती आतमध्ये रुंद. शत्रू काय करायचा, एक तर दरवाजावर तोफेचा मारा करायचा, तोफेचा मारा कधी टन करून जात नाही. दुसरा मग हत्तीचा उपयोग करायचा आणि मग तिसरा लाकडाचा हुंडका. पण हत्ती कुठे असायचे, आपल्या डोंगरी केलेला हत्ती नाही, हे भुईकोटी केलेला. मग राजांनी रचनाच गडाची गोमुखी बनवले. आता माझ्या वाचनुसार राजांच्या लढाई या अमावास्याला असायच्या सर. आणि अमावास्या म्हटलं की तुम्ही आम्ही अशुभ मानता, पण राजा अंधश्रद्धेच्या विरोधात होते. अमावस्याला अशुभ मानू नका, कारण हिंदू धर्मामध्ये सगळीच कामं अमावस्याला असतात. पहिलं काम पितृपक्ष अमावस्या, पाडव्या सण अमावस्या, लक्ष्मीपूजन अमावस्या, पोळ्या सण अमावस्या, दारू पिणाऱ्यांची आचारी अमावस्या. आता आपण गड पाहायला सुरुवात करतोय आणि गडावरती बाकीची माहिती घेऊ. चला, धन्यवाद धन्यवाद. गडावर येणाऱ्या शिवप्रेमींनी कृपया कचरा आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या कचरा कुंडीमध्ये टाकाव्या. पुढील भागामध्ये पुढची माहिती. धन्यवाद. जय शिवराय.